देशाच्या इतिहासात प्रथमच सरन्यायाधीशांवर महाभियोगाचा प्रस्ताव पुढे आला आहे. त्यामुळे महाभियोगाची प्रक्रिया या निमित्तानं समजावून घेणं गरजेचं आहे. सरन्यायाधीशांना पदावरून हटवण्याचा अधिकार संसदेला आहे, पण प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूया काय असते ही प्रक्रिया. घटनेतील कलम 124(4) मध्ये न्यायाधीशांना पदावरून हटवण्याची प्रक्रिया नमूद केली आहे. देशाच्या सरन्यायाधीशांना पदावरून हटवण्यासाठी महाभियोग चालवावा लागतो. लोकसभेमध्ये महाभियोग प्रस्ताव आणण्यासाठी 100 खासदारांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक असतात, तर राज्यसभेत महाभियोग प्रस्ताव आणण्यासाठी 50 खासदारांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक असतात. पुरेशा खासदारांच्या सहीनं दोन्हीपैकी एका सभागृहात महाभियोग चालवण्यात येतो. राज्यसभेत सभापतींकडे आणि लोकसभेत लोकसभा अध्यक्षांकडे प्रस्ताव सादर करण्यात येतो. प्रस्ताव स्वीकारणं किंवा फेटाळण्याचा अधिकार सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्यांकडे असतो. प्रस्ताव मंजूर झाला तर आरोपांची चौकशी करण्यासाठी 3-सदस्यीय समिती नेमली जाते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, ज्येष्ठ विधिज्ञ हे समितीचे सदस्य असतात. आरोपांच्या चौकशीचा अहवाल समितीचे सदस्य ज्या सभागृहात प्रस्ताव असेल तिथल्या पीठासीन अधिकाऱ्याला देतात. समितीचा अहवाल आणि महाभियोग प्रस्ताव यावर संसदेत चर्चा होते. महाभियोगावर सरन्यायाधीशांना आपली बाजू मांडायची संधी मिळते. 2/3 बहुमतानं प्रस्ताव पास झाला तर तो राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येतो. राष्ट्रपती आपल्या अधिकारात महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर किंवा नामंजूर करू शकतात. राष्ट्रपतींनी मंजुरी दिली तर सरन्यायाधीशांना पदावरून हटवण्यात येतं. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.